दरम्यान मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशनाची गरज काय असा प्रश्न ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी विचारला आहे. राज्य सरकार मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याच्या तयारीत आहे. खरं म्हणजे या अधिवेशनाची गरजच नाही, कारण जो राज्य मागासवर्गाचा अहवाल येणार आहे त्यामध्ये दोन गोष्टी मिळतील. एक तर इम्पिरिकल डाटा मिळेल आणि दुसरे मराठा समाज हा मागास आहे का आणि तो ओबीसीचा क्रायटेरिया फुलफिल करतो का. तर त्यामुळे जर असा अहवाल आला तर राज्य सरकारला 16-4 आणि 15-4 फक्त आणि फक्त ओबीसीमध्ये घेण्याचा अधिकार आहे आणि ओबीसीमधून बाहेर काढण्याचा अधिकार आहे. त्यामुळे दुसरं कुठलंही आरक्षण देता येत नाही.